राज्यातील जवळपास 30 जिल्ह्यांमध्ये 115 TCS केंद्रावर तलाठी भरतीची लेखी परीक्षा घेतली जाते. मात्र सोमवार रोजी वेळापत्रकानुसार 9 वाजता परीक्षेला सुरुवात झाली होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे TCS कंपनीच्या डेटा सेंटरमध्ये बिघाड झाल्यानं ही परीक्षा घेण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सोमवारी तिन्ही सत्रात होणाऱ्या परीक्षेचं नियोजन कोलमडलं. याची तातडीनं दखल घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांनी TCS कंपनीशी संपर्क साधून 2 तास उशिरा पेपर घेण्याचं कळवलं. त्यानुसार तिन्ही सत्रातील पेपर आता 2 तास उशिरानं होणार आहेत. ही परीक्षा घेण्यासाठी TCS कंपनीची निवड करण्यात आली आहे. मात्र सोमवारी या कंपनीच्या डेटा सेंटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे पेपर वेळेत घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. हा बिघाड शोधून काढण्याचं काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आलं. त्यानंतर 9 वाजताचा पेपर 11 वाजता सुरू करावा लागला. तशा सूचना राज्य समन्वयकांनी निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांच्याशी संपर्क करून कळवला आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या तलाठी भरतीच्या तिन्ही सत्रातील परीक्षा नियोजित वेळेपेक्षा 2 तास उशिरानं होणार आहेत. तशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांनी सर्व परीक्षा केंद्रांना कळवल्या आहेत. त्यामुळे सोमवारचा पेपर 2 तास उशिरा होणार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.